पंकज असं कधी लगीन झालं सासात झालं तर नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या आगरी कोली मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आज आहे 3 ऑगस्ट आणि सगळ्यांना माहिती आहे आपला आज शो आहे. शो आहे विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी इथे. तर रिहर्सल एकच दिवस झाली, थोडीशीच झाली, बघूया. बेस्ट देण्याचा 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. तर आजचा शो कसा होत आहे बघूया आपण. आता वाजलं 2:30. आता मला मेकअप करायला बसायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि मेकअपला जवळजवळ 2:30 तास तरी जाईल. मेकअप आमच्या मावशीची मुलगी मेकअप आर्टिस्ट गुड्डी कडूही करणार आहे. तर बघूया आजचा लुक कसा होत आहे. कोली लुक करायचा आहे आपल्याला, आगरी कोली लुक. तर तो आजचा लुक कसा होत आहे बघूया. आणि जायचं तिथे 6 वाजता पोहोचायचं आहे. पण आमच्या झोपा म्हणजे बाई काय सांगायचा. तर आता माझा नवरा जेवायला बसला आहे. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे 1 वर्षानंतर ही आहे ना, ही तेजू हिने ब्लॉग सुरुवात केली. त्याच्या म्हणजे बोलताना नितेश आणि तेजू फक्त नावाला आहे, दुसरं काहीच कामाला नाही. आता तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या आग्रीकोली मराठी युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फक्त आणि फक्त तेजू. आजचा ब्लॉग मी करते म्हणून माझ्या नावाचा ब्लॉग. चला बाय. तर आज बघूया आपण मेकअप कशी होते, नंतर तिकडचा शो दाखवायला भेटला तर नक्कीच दाखवू. तेजूला आलोय सोनरला घेवायला. ऍक्च्युली ती मेकअप करायला आली होती गुड्डी कडू आर्टिस्ट हिच्याकडं, आणि कोली लुक केलाय. बघूया आता तेजूने कसा कोली लुक केलाय, कशी वाटतंय, कशी दिसतंय का समजल. येते वाटत गाडीन थांबलोय मी. बाबा कडक बारी तुम्हाला दाखवते. हे लेन्स लावले आज बाबा बा भारी. मॉडर्न कोली नाकवीन वाटतस. लागला नाही पिशवाय धरा ना पाटी ठेवायच्या. ती नाही आहे नाही संपल्यावर लगेच आलं असत तरी काही नाही. तुम्हाला एकाच वेळ थांबायला लागला मग बोलते असं. थँक्यू, मस्त लुक झालं ना. पण मला आवडला. सीएनजी भेटलीस ना एवढे जर काय केलं मग कुठं. अरे बाबा सीएनजी ला लागलो लाईन. 10वा नंबर होता, आला 5वा ना सीएनजी संपली. बघू आता डायरेक्ट तिकडेच जाऊ. पोहोचणार वाटत जाऊ डायरेक्ट. चला निघूया. बापा
गाडी लागली तरी यांचं गतिरोधक किती मोठं आहेत. तुम्ही आता पोहोचायला पाहिजे तुमची अजून तयारी नाही. अरे काही नाही, काय टेन्शन नको जेव्हा. 8:30 चालू होईल रिहर्सल तर करायला लागेल की नाही. 8:30 करायला गेलीस ना 8:00. आपण निघणार कधी घरात? निघूया तर घरी गेलो का. तुमच्या कपड्यांचं काय झालं? देईल तो नसेल तर. चला तर रेडी बिडी होऊन आम्ही आता निघलो शोला. बघा कसा आता पोहोचल्यावर तुम्हाला भेटतो डायरेक्ट. मनात भीती आहे पण भीतीला संपवायचं आहे आणि शोला कम्प्लीट करायचा आहे. आणि जे काय आपल्या डायलॉग आहेत ते एकदम भारी करायचं, कारण की पहिला शो आहे आणि पहिली संधी. बघूया कसा संधीचा सोना करूया आपण. खंडू देवाचा लावून भंडारा जावाचा डोलीला. डोलीला फायनली आम्ही आता एवढ्या लेट पोचलो. पण आता ऐका थेट आहे तुला माहित आहे लेटच आहो असं वाटतंय मला. पार्किंगला जागा भेटणं पण जाम गरजेचं आहे. आता पोचलो बघा विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी ते लोक कन्फ्यूज होतील. आज म्हणजे माझ्या पॅनबॅग. चला तर बघूया आतमध्ये गेल्यावर आपले कोण कोण सेलिब्रिटीज भेटतात आपल्याला. सगळी इतके कोळी झालेली आहेत. आपल्या लीड डान्सर आज आमच्या सोबतच्या आहेत रंजिता ताई. सगळ्या जणी बघा हाय करा. सगळ्या मी हाय सगळ्या व्लॉगर सिद्धा आलेला आहे. जाम बरं वाटतंय. बघूया आता शो कसा होत आहे.3 साली पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं या रावशी दसरा भावची आणि खेळता रंग होळीचा. सो तो रंग एवढ्या वर्ष उधळे मला माहित होतं. थिएटरला पोचलो आणि मी टी शर्ट चेंज केली आणि आपला युवकाम आहे म्हणजे त्याचा मीटर मीटर लावत आहोत. शेटरहून लावला बघा. राहुल भाई आपला उतर लावतोय. बघूया कसा लूक झाला आहे तो तुम्हाला दाखवते मी. आता आमची रिहर्सल पण झाली पंकज विंकजसोबत. पंकज आलता रिहर्सल केली. सगळं सेलिब्रिटी बघायला भेटेल तुम्हाला. रील स्टार चिंबोरे मस्त काय गेले भाई. नाही तुम्हीच मस्त आहेत सिरियसली. त्यांच्यापेक्षा तुम्हीच भारी आहोत. बारक्या चिंबोरेच भारी सगळ्या बघा. Thank you.
ब्रेक झालाय म्हणजे इंटरवल आणि त्याला काय म्हणजे मला इंटरवल नंतर आवला काय आहे काहीतरी आहे बर्गर आहे का वडापाव आहे काहीतरी आहे आणि बघा म्युझिकचे स्टार एक नंबर भारी वाजतो जाम भारी चर्स चर्स चर्स.
दोन दिवस झाले बघतोय मी, म्हणजे पहिल्यांदा आलो ना तेव्हाच मी भिजालो, जाम भारी असं वाजवता भारी वाजवता खरंच. अरे दादा यंदा मी तुला पोपशी चमचा ताटा गमेला तर जाणार नाही. तुला ना मी ना गुची टीचर आणलंय. या कार्यक्रमातून एक चांगलं शिकायला मिळतं की इथे कोणी चला हवा येऊ द्या या गोळीबारीची शान सिंड्रेला पिक्चर कित्येक पिक्चर कित्येक गाण्याला ज्या संगीताने बद्ध केलेला एक चांगला संगीतकार देखील आहे, खूप चांगला माणूस देखील आहे, कोणता
कोणी झाली नाही तर कित्येक बॉलिवूड गायकांना ज्या कीबोर्ड शिवाय पर्याय नाही असं किरण चिमेले साठी जरा जोरदार गायक करत आहे. त्यानंतर Hari Krishna Hari Krishna Krishna Krishna
पंकज असं कधी लगीन झालं सासात झालं समिंदर देवाची कृपा आमावर मुलांना पुसतोय समिंदर पंकज अँड भक्ती पाटील आणि आईस्क्रीम नाही भेटली आम्हाला आईस्क्रीम नाही दिली आणि पहिल्यांदा काम केला मस्त वाटलं जाम असेल तेव्हा आठवडाभर आधीच प्रॅक्टिस 100% अचानक झालेला आहे अचानक आणि भयानक प्लॅन भरपूर राहिल्या ना दाखवा मस्त आला भेट आता भेटत जाऊ ये घरी नंतर हो नक्की हो चाच भाऊजी चला तर काय आता आपण डायरेक्ट आता घरी पोहोचूया जाऊया बस झालं चक्कर कंटाळ सॉरी भेटून लय भारी वाटलं भाविका भाविका बोई भाविका नेक्स्ट टाइम लवकर या आपल्या थिएटरला आणि लवकर पटकन तिकीट घ्या यावेळी मी जाम फुल झाला पाऊस फुल झाला एक नंबर चला भारी वाटत चला बाय बाय.